या दुर्दैवी घटनेमुळे तंडोळी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. आणि वळूयात आता पुढच्या बातमीकडे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता, तसेच त्यांना शिवीगाळही करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी पेन डाऊन आंदोलन केलं आहे. पाहूयात. उल्हासनगर एक परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याकरता गेलेल्या उल्हासनगर मनपा प्रभाग क्रमांक 4 अधिकारी गणेश शिंपी यांना काही स्थानिकांनी शिवीगाळ केली होती. याआधी गणेश शिंपी यांच्यावर हल्ला देखील करण्यात आला होता. त्यामुळे भविष्यात अशी घटना होऊ नये आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी करत मनपाच्या कर्मचाऱ्यांनी पेन डाऊन आंदोलन केलं होतं. यामुळे उल्हासनगर महानगरपालिकेचे काम पूर्णपणे ठप्प झालं होतं. काल आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी प्रभाग अधिकाऱ्यांनी निष्कासनाची कारवाई आयोजित केली होती. निष्कासनाची कारवाई केल्यानंतर दुपारी 3 सुमारास महापालिकेत आलो असता येथे एक योगीराज देशमुख नावाचा मनसेचा कार्यकर्ता आला आणि तो वाद घालू लागला. तुम्ही माझे बांधकाम का तोडले, तुम्हाला काय गरज होती तोडायची. त्याला म्हटलं जे अनधिकृत बांधकाम होते त्यावर आम्ही कारवाई केलेली आहे सर्वांवर. नाही ते असं ऐकताच त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यांनी मला शिव्या दिल्या, आयुक्त उपायुक्त त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. तुम्हाला बघून घेईल आणि अत्यंत अर्वाच्य भाषेत त्यांनी शिवीगाळ केली. याची माहिती मी तातडीने सेंटर पोलिसांना गेलो आणि तक्रार दाखल केली. पण मला नंतर असं कळलं की त्यांनी देखील माझ्यावर तक्रार दाखल केली की मी शिवीगाळ केली. त्यांनी जी शिवीगाळ केली त्याची रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, सर्व 50-60 लोकांनी बघितलं आहे. त्याच्यानंतर देखील माझी तक्रार घेतल्यानंतर त्याची तक्रार घेतली हा एक प्रकारे माझ्यावर अन्याय झालेला आहे. आणि मग अशा प्रकारे जर का होत असेल तर आम्हाला काम करणं मुश्किल होईल. त्याची आज माहिती आम्ही संघटनेला दिली, कामगार संघटनेला. त्यांनी आयुक्तांच्या निर्देशात आणून दिलेलं आहे आणि पोलिसांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि पोलिसांना याविषयी योग्य ते कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आज काय केलं तुम्ही अधिकारी? आज कामगार संघटनेच्या वतीने पेन काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे. त्याच्या निषेधार्थ काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे जी त्यांची तक्रार दाखल करून घेतलेली चुकीची आहे आणि त्यांनी कार्यालयात येऊन अशा प्रकारे शिवीगाळ केली, हे केलं, त्याच्यावर नियमाप्रमाणे शासकीय कामकाजात अडथळा आणला तर गुन्हा दाखल करायला हवा अशी आमची मागणी आहे.